नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी सेतू अभ्यासक्रमाचा गणित विषयाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। त्यामध्ये मी सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करते। आज 8वी गणिताचा 35 आणि 36वा एकत्रित दिवस दिलेला आहे। क्षेत्र आहे महत्त्व मापन आणि घटकाचं नाव पृष्ठफळ। त्यातला उपघटक आपण अभ्यासणार आहोत इष्टिकाचिती आणि घनाचे पृष्ठफळ आपल्याला अभ्यासायचं आहे। आता शेजारील आकृतीत घनाकृती खोके पहा, त्याला एकूण 6 पृष्ठ दिसतात आपल्याला। घनाकृती इमॅजिन करा तुम्ही, एखादा बॉक्स, त्याला 6 पृष्ठ असतात, उभी असतात ती 4 पृष्ठ आणि वरचं एक आणि तळाचं एक असे। आता खोक्याला गिफ्ट पेपर लावायचा आहे आपल्याला, आणि तर तो पेपर किती आपल्याला काढेल लागेल, तर ती 6 पृष्ठ जी आहेत त्यांच्या क्षेत्रफळा एवढं, व एकूण त्याला काय म्हणायचं, 6 पृष्ठांचं क्षेत्रफळ म्हणजे एकूण पृष्ठफळ असतं ते। आता इष्टिका चितीच्या बघा 6 इथं आकृती 1 दिलेली आहे बघा, ही या 6 पृष्ठांचं क्षेत्रफळ काढलं की आपल्याला काय मिळतं आहे बघा, 6 × बाजूचा वर्ग म्हणजे 6 × बाजूचा वर्ग जे आहे ते कसे येणार, 6L² म्हणजे 6 × बाजूचा वर्ग पृष्ठफळ, घनाचं पृष्ठफळ बरोबर। आता इष्टिकाचितीचे पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे बघा, 2 × LB + BH + HL चौरस एकक, एकक असतं त्याचं चौरस एकक। पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळच असतं, पण एकूण सगळ्या पृष्ठांचं बेरीज केलेली एकत्रित असतं त्याला पृष्ठफळ। आता ही सूत्र वापरून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत बघा। आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी की घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 × बाजूचा वर्ग, बाजूला ए हे अक्षर वापरलेलं आहे तुम्ही, 6 × A² चौरस एकक। आणि इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 × LB + BH + HL चौरस एकक। सराव कोपरा आपण बघूया इथं। आता या सराव कोपऱ्यामध्ये आपण लांबी 2.3 मीटर, रुंदी 1.2 मीटर, उंची 1.9 मीटर अशी मापे असलेली पत्र्याची इष्टिकाचिती आकाराची बंद पेटी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल। आता लांबी रुंदी उंची अशी 3 डायमेन्शन्स, 3 मापं दिली आपल्याला, 3 चिती आपल्याला दिलेल्या, तर आपण नेहमी ओळखायचं ती इष्टिकाचिती आहे। आता त्याचं इष्टिकाचितीचे पृष्ठफळ बरोबर, इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 × LB + BH + HL म्हणजे लांबी गुणिले एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी, एच म्हणजे उंची हाईट, आणि बी म्हणजे ब्रिथ हाईट रुंदी। आता आपण किमती घालूया, एल किती दिलं आहे बघा इथं, 2.3 दिलं आहे मीटर। बी किती दिलं आहे आपल्याला, 1.2 मीटर दिलं आहे, आणि एच किती दिलं आहे, 1.9 मीटर दिलेलं आहे। किमती घालूया, 2 × LB आहे म्हणजे इथं किती येणार, 2.3 येणार, गुणिले बी म्हणजे 1.2। आता दुसरीकडे बी गुणिले एच, एच किती आहे आपलं, 1.9, पुढं एच 1.9 × L किती आहे, 2.3। आता यांचा गुणाकार करून आपण लिहायचा आहे। आता गुणाकार करत असताना बघा, आपल्याला 2.3 आणि 1.2 गुणाकार करायचा आहे, 2.3 × 1.2 आपण 12 × 36 आचाले 3, 12 × 24 25 × 26 27 दोन घरं सोडायची म्हणजे किती येणार आहे, 2.76 बघा, 2.76 येणार। आता इथं जरा गणित सोडवायचं थोडंसं अवघड होतं आहे, बघूया आपण सोडवूया। अधिक पुढं बघा, आपल्याला काय करायचं आहे आणखी,
12 गुणिले 1.9 आपल्याला करायचं आहे, म्हणजे आता इथं करूया आपण 12 गुणू या, डायरेक्ट लिहूया आपण 12 गुणल्यानंतर 92 108 हाचा आले 10, हातचा किती आले 10 आले, 12 एके 12, 12 10 22, 2 घरं सोडायची 2.28, अधिक 1.9 गुणिले 2.3, 19 गुणायचं आपण, 19 त्रिक 57 हाचा आले 5, 19 दुनी 38, 38 आणि 5 43, 2 घरं सोडायची 4.37 झालं हे. आता तुम्ही सोडवताना काय करा बघा, या सगळ्यांची बेरीज करा, 2.76 अधिक 2.28 अधिक 4.37, आणि आलेल्या बेरजेला 2 आपण गुणायचं आहे, कारण गुणिले 2 बाहेर आहेत ना, गुणिले 2 करायचं आहे, जागेअभावी आपल्याला आता हे जर आपण कॅन्सल केलं तर हे सगळं जाणार आहे, म्हणून मी जागेअभावी, बरं ठीक आहे आपण हे सोडवूया. आता याचं उत्तर येतं आहे आपल्याला इथं बघा, 2 गुणिले 9.41 बरोबर 2 गुणल्यानंतर 18.82. आता पृष्ठफळ आहे चौरस मीटर, मीटरमध्ये दिले सगळी मापं, त्यामुळे हे किती येणार आहे चौरस मीटर. आता पुढचं उदाहरण आपण सोडवूया, एका घनाकृती पेटीचे एकूण पृष्ठफळ 0.96 चौरस मीटर असेल तर त्या पेटीच्या प्रत्येक बाजूची लांबी किती. आता घनाचे पृष्ठफळ आधी सूत्र लिहायचं आपण, घनाचे पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे आपलं, 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता पृष्ठफळ किती दिलं आहे, 0.96 बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता 6 गुणिले तिकडून भागिले करणार आपण, 0.96 भागिले 6 बरोबर बाजूचा वर्ग. आता किती येणार आहे बघा, 0.61 6 सहा गेल्यानंतर 3 उरले, 6 6 36 बरोबर बाजूचा वर्ग, आणि मग त्याच्या खाली स्टेप लिहा, म्हणून बाजू बरोबर वर्गमूळ चिन्हात 0.16 बरोबर 0.16 वर्गमूळ 0.4 0. उत्तर किती येणार आहे आपलं, उत्तर आपलं येणार आहे 0. म्हणजे आपण वर्गमूळ काढताना ह्या 2 घराची 1 घर होतं, आणि वर्ग करताना दशांश स्थानांतर 1 घर असेल तर त्याचं 2 घर होतात, 0.4 मीटर येणार, 0.4 मीटर ह्याचं येणार आहे आपलं. आता एक आव्हानात्मक प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे आपण बघूया, आपल्याला 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 कोरडा कचरा साठवण्यासाठी झाकण नसलेली पत्र्याची पेटी बनवायची आहे. आता झाकण नाही, 19 इष्टिका चितीला आपल्याला 6 पृष्ठ असतात, झाकण नाही म्हटल्यावर आता 5 पृष्ठ राहणार आहेत. आता पत्र्याची पेटी बनवायची आहे, तिची लांबी 1.7 मीटर, रुंदी 1 मीटर आणि उंची 1.3 मीटर आहे, अशी पेटी बनवण्यासाठी एकूण किती पत्रा लागेल आपल्याला विचारलेलं आहे. तर इथं बघा, आता पहिल्यांदा आपण कडेची जी जार 4 पृष्ठ असतात कडेची, त्याला उभे पृष्ठफळ म्हणायचं, त्या 4 पृष्ठांचं. मग आपण
बघा, एकूण पत्रा काढण्यासाठी आपण एकूण पत्रा काढण्यासाठी काय करायचं? एकूण पत्राबरोबर एकूण पत्रा बरोबर उभे पृष्ठफळ अधिक तळाशी पृष्ठफळ उभे पृष्ठफळ अधिक तळाचे. उभे पृष्ठफळ कसे येते बघा, त्याचं सूत्र आहे 2h कंसात एल अधिक बी, आणि तळाचे जे आहे त्याला लांबी गुणिले रुंदी, आयताकृती येणार आहे लांबी गुणिले रुंदी बरोबर. आता किमती घालूया आपण, 2 गुणिले एचची किंमत किती आहे उंची 1.3, यल आहे 1.7, अधिक 1, बी आहे 1, अधिक यल गुणिले बी म्हणजे 1.7 गुणिले 1 बरोबर. आता 2 गुणिले 1.3, 13 दुणी 26 म्हणजे 2.6 गुणिले, ह्यांची बेरीज करा, 1.7 अधिक 1 म्हणजे 2.7, कारण 1.7 अधिक 1.0 म्हणजे 2.7, अधिक 1.7 एक 1.7 बरोबर 2.6 गुणिले 2.7, ह्यांचा गुणाकार जर आपण केला तर 7.02 येतं, अधिक हे 1.7, आणि म्हणून उत्तर येतं आहे, मी इथं लिहिते बघा, उत्तर येतं आहे 7 आणि 1 8 येतं आहे 0.72, कारण ह्याच्या पुढे एक घर शून्याचं तयार करायला पाहिजे आपल्याला, 2 अशी 2, 7 अशी 7 आणि 7 आणि 1 8, म्हणजे एकूण पत्रा किती लागणार आहे 8.72 चौरस मीटर, 8.72 चौरस मीटर. अशा पद्धतीनं हे उदाहरण आहे.